नमस्कार। तर आज आपण ओव्याची पोटली कशी बनवायची ते बघूया। तर लहान बाळांना सतत सर्दी, कफ, पडसे अशा प्रकारचा त्रास होत असतो, तर त्याच्यावर उत्तम असा घरगुती उपाय आहे हा। तर बघूयात आपण ते कसं बनवायचं ते। तर मी 2 चमचे ओवा घेतलेला आहे, मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतो ओवा। तर हा ओवा मी एका पॅनमध्ये काढून घेतलेला आहे। आता हा थोडासा गरम करून घ्यायचा आहे, चांगला भाजून घ्यायचा आहे ओवा। आता एक सुती कापड घेतलेलं आहे मी अशा साईजचं। तर ह्याच्यावरती मी आता हा गरम केलेला ओवा आहे तो घालून घेणार आहे। आता ह्याला असे एक गाठ बांधून घ्यायची आपण ह्याला। अशा पद्धतीने आपण ह्याला एक गाठ बांधून घ्यायची आणि हे गरम असतानाच आपल्या बाळाला शेकून घ्यायचे आणि सर्दी, कफ, पडसे कमी होते पटकन, असं नाकातील खरखर कमी होते आणि। तर आता आपण हे असं थोडस हाताने चुरून घ्यायचंय, म्हणजे ह्याचा वास असा छान असा सुटतो आणि आपण गरम करून बाळाचे कपाळ, छाती, पाठ आणि कान छान असे शेकून घ्यायचे आहेत। याने बाळाला कोणत्याही प्रकारच्या सर्दी, पडसे, कफ याचा त्रास होणार नाही। हा उपाय तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा करू शकता। आता ही आपण बांधलेली पुरचुंडे ती तव्यावर थोडीशी अशी गरम करून सुद्धा घेऊन आपल्या हाताला पहिला चेक करून घ्यायचे हे कितपत गरम आहे आणि मग हे बाळाला शेकून घ्यायचे आपण। तर आता आपली ओव्याची पोटली बनवून तयार आहे। अशा पद्धतीने हा साधा सोपा घरगुती उपाय आहे, याने बाळांची कफ, सर्दी, पडसे सगळं निघून जाते। हा उपाय फक्त लहान मुलांसाठीच नाहीये, तर मोठ्यांनी सुद्धा हा उपाय केला तरी चालतो आणि शरीरातला कफ आणि सर्दी पडसे बाहेर पडतं। तर तुम्ही हे नक्की घरगुती उपाय जरूर ट्राय करून बघा। धन्यवाद। तर कसा वाटला हा व्हिडिओ? धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।